Hey, good morning my dear friends and students, I'm Sadhana and all of you enjoying mathematics and science with me. Hey everyone, enjoy the maths and science. तुमचे 9th standard चा parallel lines हा lesson तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. Parallel line चा basic concept आपण first video मध्ये क्लियर केलेला आहे. आज आपण बघणार आहोत some important properties of parallel lines. Parallel line च्या काही अशा important property की ज्या आपल्याला माहित असणं परीक्षेच्या दृष्टीने आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तर काय आहे त्या प्रॉपर्टी चला समजून घेऊया. स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 13 आणि 14 वरती ह्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत की ज्या तुमच्या समोर दिसत आहे तुम्हाला. तर फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये काय आहे बघा, एक एक प्रॉपर्टी मी रीड करते आणि तुम्हाला नीट समजावून सांगते. फर्स्ट प्रॉपर्टी आहे तुमची, वेन टू पॅरल लाईन्स इंटरसेक्स, वेन टू लाईन्स इंटरसेक्स द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म्स आर कॉन्गट. म्हणजे समजा दोन तुमच्या लाईन्स आहेत, या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्स काय केलं एकमेकींना इंटरसेक्ट केलेलं आहे. इंटरसेक्ट केलं म्हणजे काय रे, छेदलेलं आहे. मग छेदल्यामुळे काय झालं, दोन अँगल तयार झाले. इथे एक अँगल तयार झाला, इथे एक तयार झाला, त्यानंतर इथे एक अँगल तयार झाला आणि इथे एक अँगल तयार झाला. मग हे जे अँगल आहे, हे अँगल काय आहे, एकमेकांना कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात. समजा या लाईनला आपण नाव दिलं पी क्यू आर आणि या लाईनला नाव काय दिलं, ए बी नाव दिलं. ठीक आहे, मग याच्यामध्ये अपोजिट अँगल कुठले तयार झाले रे, हा अँगल आणि हा अँगल. मग याचं नाव लिहा फक्त तुम्ही, या अँगलचं नाव काय लिहिणार तुम्ही, दॅट इज अँगल ए क्यू आर. अँगल ए क्यू आर इज कॉन्ग्रंट. पहिले काय म्हणतात ते, जेव्हा दोन रेषा एकमेकींना छेदतात त्यावेळेस अपोजिट विरुद्ध कोण तयार होतात, मग याचा विरुद्ध कोण कोणता येईल, हा, आणि याचा विरुद्ध कोण कुठला येईल, हा येणार आहे. मग ए क्यू आर चा अपोजिट अँगल काय येईल तुमचा, अँगल पी क्यू बी हा येणार आहे. त्यानंतर झाला याचा काय येईल रे, पी क्यू ए, अँगल पी क्यू ए चा अपोजिट अँगल कोणता येईल, बी क्यू आर, अँगल बी क्यू आर. सो ही आहे आपली पहिली प्रॉपर्टी. ज्यावेळेस दोन रेषा एकमेकींना छेदतात, ज्यावेळेस जे विरुद्ध कोण तयार होतात ते एकमेकांना कॉमन आहे. आता तुम्हाला मी दोन इंटरसेक्टिंग लाईन्स देते, ओके, त्यांचं नाव पण देते, ए बी सी आणि डी आणि एफ नाव देते. हा कुठले याच्या अपोजिट अँगल्स आहेत, त्यांच्या पेयर्स कुठले आहेत, दोन पेयर्स त्या मांडल्या कमेंट सेक्शन मध्ये. सो आय थिंक पहिली जी प्रॉपर्टी आहे ती छान पैकी तुमची क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी. सो स्टुडंट, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे द अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे लिनियर पेअर मधले जे अँगल्स असतात ते काय असतात, एकमेकांचे सप्लिमेंटरी, 180 डिग्री असतात. समजा याला नाव दिलं ए बी सी आणि हा डी, ही सेकंड प्रॉपर्टी बरं का. समजा हा काय आहे, हा तुमचा 120 डिग्रीचा अँगल आहे, 90 असा असतो, हा 120 डिग्रीचा आहे. मग हा किती येईल तुमचा, हा 180. टोटल काय असतो तुम्हाला माहिती, हा हाफ किती असतं, हे 180 डिग्रीचं असतं. आणि हाफ सर्कल तुम्हाला माहिती, हा सर्कल आहे, या सर्कलचा हाफ किती, 180 डिग्री, याचा हाफ 180, 180 180 म्हणून 360 मिळत असतात. मग ह्या याचं माप किती येणार आहे, मग 180 मधून 120 जर मायनस केले तर याचं माप तुमचं 60 डिग्री येणार आहे. म्हणजे द अँगल्स इन लिनियर पेअर, लिनियर पेअर मधले अँगल काय असतात, सप्लिमेंटरी, 180 अंशाचे असतात. सो ओके, सो दिस इज सेकंड प्रॉपर्टी. सो स्टुडंट, थर्ड प्रॉपर्टी आहे, वेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज अ कॉन्ग्रंट, देन ऑल द रिमेनिंग पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि सगळं डिटेलमध्ये समजावून पण सांगितलं आहे. ह्या दोन पॅरल लाईन्स आहेत, त्यांना एक ट्रान्सव्हर्जल इंटरसेक्ट केलेलं आहे की त्यांची ट्रान्सव्हर्जल आहे आणि आपण काय केलं होतं, याच्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार झाले होते. समजा इथे नाव दिलं ए बी सी डी ई एफ जी एच, असे अँगल्स तयार झालेले आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय रे, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे तुमचे संगत कोण. मग कोणते, मग वेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, एक जर पेअर कॉन्ग्रंट असेल, मग पहिली पेअर आपण काय घेतली, डी आणि एच. मग अँगल डी अँड अँगल एच हे काय आहे, एकमेकांना कॉन्ग्रंट आहे, हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. मग ही पेअर कॉन्ग्रंट आहे, मग त्याच्या दुसऱ्या साईडला दुसरी पेअर कोणती, सी आणि जी, ही दुसरी पेअर काय असणार आहे त्याची, काय असणार आहे, कॉन्ग्रंट असणार आहे. सी आणि किंवा सी आणि जो जी आहे हे एकमेकांना काय आहे, कॉन्ग्रंट पेअर. म्हणजे डी आणि जी आला की तुमचा ई ए एफ येणार आहे, सॉरी डी आणि एच आला तुमचा ए ई येणार आहे, आणि इकडे काय येणार तुमचा बी एफ येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक पेअर जशी असणार आहे तशाच बाकी जशी काही असणार आहे, चारही पेअर तुमचे असणार आहे. वेन वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स इज अ कॉन्ग्रंट, ऑल द रिमेनिंग पार्ट पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता पुढची पेअर कोणती येणार आहे तुमची, पुढची पेअर येणार तुमची ए आणि ई, अँगल ए आणि अँगल ई हे पण काय आहे, एकमेकांना एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. त्यानंतर बी आणि एफ,
अँगल बी आणि अँगल एफ. सो अशा पद्धतीने ही आहे थर्ड प्रॉपर्टी. एक करस्पॉन्डिंग पे अँगलची जी पेअर आहे ती कॉन्ग्रंट असेल तर बाकीच्या तीनही पेअर काय असतात एकमेकींना कॉन्ग्रंट असतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय हे पण तुम्हाला मी इथे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट प्रॉपर्टी. सो स्टुडंट फोर्थ प्रॉपर्टी तुमच्या समोर आहे वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट देन ऑल द रिमेनिंग पार्ट ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. आता अल्टरनेट अँगल्स पण तुम्हाला छानपैकी क्लिअर केलेलं आहे. समजा ह्या टू पॅरलल लाईन्स आहेत एल आणि एम. एनची एक ट्रान्सवर्सल आहे तिला टी नाव दिलं मी. मग आता इथे अँगल्स तयार होतील ए बी सी डी ई एफ जी आणि एच. मग आता तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट अँगल एक पेअर कॉन्ग्रंट असेल तर अदर पेअर्स काय आहे तुमच्या कॉन्ग्रंट आहे. पण या अल्टरनेट अँगलचे काय आहे टू टाइप्स आहे. एक काय आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल इंटेरियर आणि एक काय आहे तुमचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. अशा दोन पेअर्स तुमच्या दोन दोन पेअर्स इथे तयार होणार आहे. इंटेरियर अँगलच्या किती आहे दोन आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या किती आहे टू पेअर्स आहे. मग आता अल्टरनेट अँगल म्हणजे तुमचा युत्क्रम कोट म्हणजे तिथे जिथे झेड हा आकार तयार होतोय. बघा इथे झेड आकार तयार होतोय का बघा बरं जरा व्यवस्थित तुम्ही जे ब्लॅक कलरने मी अशा पद्धतीने दाखवले बघा जे डार्क कलरने दाखवलं हा झेड तयार होतोय. तशाच पद्धतीने उलटा आपण हा उलटा दिसतोय का हा उलटा झेड तयार होतोय. मग हे असतात तुमचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. मग आता पहिला इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता येईल तुमचा सी आणि ई. अँगल सी आणि अँगल ई मग आता ही पेअर कॉन्ग्रंट आहे. मग ही पण काय असणार तुमची कॉन्ग्रंट असणार आहे बी एच अँगल बी आणि एच ही दुसरी पेअर असणार आहे. त्यानंतर तुमचे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल हे सुद्धा कॉन्ग्रंट असणार आहे. पहिला जर तुमचा डी असेल तर दुसरा काय असणार आहे एफ. मग त्याच पद्धतीने ही पेअर सारखी आली तर मग एच ची पण काय असणार आहे सेम ह्याच पद्धतीने पेअर असणार आहे. सो दुसरं एक्सटेरियर काही अँगल डी आणि अँगल एफ आणि इथे अँगल ए आणि अँगल जी येणार आहे. सो आय थिंक तुम्हाला वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्ग्रंट देन ऑल द रिमेनिंग एक पेअर कॉन्ग्रंट असेल तर बाकीच्या पण काय आहे तुमच्या कॉन्ग्रंट आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट लेट सी द लास्ट प्रॉपर्टी ऑफ द पॅरलल. सो स्टुडंट लेट सी द लास्ट प्रॉपर्टी. फिफ्थ नंबरची प्रॉपर्टी काय आहे तुमच्या समोर आहे वेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ वन साईड इज ऑफ अ ट्रान्सवर्सल इज सप्लिमेंटरी देन अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल इज ऑल्सो सप्लिमेंटरी. ठीक आहे याचा अर्थ काय समजून घ्या. दोन तुमच्या काय आहे पॅरलल लाईन्स आहे. एक काय आहे त्यांची तुम्ही ट्रान्सवर्सल आहे. आपण इथे अँगल तयार होतो ए बी सी डी ई एफ आणि जी एच हे सगळे अँगल्स इथे तयार होत आहेत. तर ते काय म्हणतात वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल. इंटेरियर अँगल म्हणजे सी आणि एच डी आणि ई ही पेअर काय आहे कॉन्ग्रंट आहे. ही पेअर कॉन्ग्रंट आहे. ही जर 180 या दोघांची बेरीज किती येणार आहे 180 तर या दोघांची बेरीज पण किती येणार आहे तुमची 180 येणार आहे. लक्षात येतं तुमच्या सगळ्यांचा अर्थ समजला. वेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ वन साइड ऑफ ट्रान्सवर्सल इज अ सप्लिमेंटरी मग कोणते आहे तुमचे इंटेरियर अँगल अँगल सी आणि अँगल एच आणि दुसरी कुठला आहे अँगल बी आणि अँगल ई हे काय आहे इंटेरियर अँगल्स आहे आणि ते ट्रान्सवर्सलच्या एका साईडला आहे. मग या दोघांची मिळून 180 मग हे दोघं पण किती येणार तुमची 180 म्हणजे सप्लिमेंटरी ते येणार आहे. सो अशा पद्धतीने ह्या पाचही प्रॉपर्टी इथे मी छानपैकी विथ एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये तुम्हाला क्लिअर केलेले आहे. आता बघूया आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. आय थिंक तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज अगदी डिटेल मध्ये छानपैकी समजले असेल. आता प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स तुम्हाला डिटेलमध्ये अजून समजून घ्यायचं असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही सगळ्यांनी घरी करून बघा. काय करायचं आहे एक जाड रंगीत कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला काय करायचं दोन समांतर रेषा काढून एक छेदिका काढायची आहे किंवा त्याला अशा काड्या चिटकवा तुम्ही. हा तू अशा दोन काडक्या घ्या त्या अशा चिटकवा. म्हणजे त्या दोन पॅरलल लाईन्स आहे आणि एक काय करा अशी सरळ काढी लावा त्या डिंकाने त्या काडक्या चिटकून द्यायच्या आहे. मग तिथे आठ कोण तयार होणार आहेत कुठले तुमचे करस्पॉन्डिंग एट अँगल्स तयार होणार आहे. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स तुमचे आठ तयार होणार आहे आणि इंटेरियर अँगल्स तुमचे चार तयार होणार आहे. म्हणजे पहिल्या फोर पेअर्स दुसऱ्या फोर पेअर्स आणि तिसऱ्या टू पेअर्स हे तुम्ही आयडेंटिफाय करायचे कशा पद्धतीने. म्हणजे काय आता समजा इथे इथे अशा काडक्या तुम्ही चिटकवलेल्या आहे मग आता तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स हे आयडेंटिफाय करायचे. मग काय करायचं एक ब्ल्यू कलरचा कागदाचा तुकडा घ्या तो काय करा इथे चिटकवा. अशा पद्धतीने काय करा इथे चिटकवा. मग त्याचा अल्टरनेट अँगल काय इथे असणार आहे म्हणून इथे पण काय करा ब्ल्यू कलरचा चिटकवा.
त्यानंतर तुम्हाला माहिती पुढचा पुढचा इथे असणार आहे, मग इथे तुम्ही पिंक कलर चिटवा, इथे पण पिंक कलर चिटवा. अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघू शकतात आणि प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलल लाईन स्वतः आयडेंटिफाय करू शकता. सो अशा पद्धतीने प्रॉपर्टीज ऑफ पॅरेलल लाईन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मस्तपैकी समजून घेतलं. पुढच्या जे आहेत पुढचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पॅरेलल लाईन्स विषयी ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आता मी थांबते. बाय एव्हरीवन.